नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोरधनडोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। यावर तुम्हाला शिष्यवृत्ती, नवोदय, मराठी व इंग्रजी वाचन संदर्भात व्हिडिओ येतील। पाचवी व आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विषय मराठी, घटक विशेषण, माहिती व उदाहरणे, मार्गदर्शक आहेत श्री राम गोरधनडोळे। चला तर पाहूया आपण। पाच शब्दांच्या जाती किती आहेत? आठ। कोणत्या कोणत्या पहा? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा आठ शब्दांच्या जाती आहेत। त्यापैकी आज आपण पाहणार आहोत तिसरी जात आहे विशेषण। विशेषण पहा, विशेषणबद्दल माहिती पहा। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ उंच, मोठा, हुशार, भव्य, दुप्पट, तिप्पट इत्यादी। विशेषण प्रकार पहिला आहे गुणवाचक विशेषण, दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण, तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण। पहिला प्रकार पहा गुणवाचक विशेषण, त्याची व्याख्या पहा। नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या शब्दाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ भव्य, उंच, हुशार, सुंदर, रागीट इत्यादी। त्याची वाक्य पहा। सह्याद्री हा उंच पर्वत आहे, महाड हे मोठे शहर आहे, सावित्री नदी स्वच्छ आहे। वरील वाक्यामध्ये पहा उंच, मोठे, स्वच्छ हे गुणवाचक विशेषण आलेले आहेत। नीट वाक्याचा अभ्यास करा। दुसरा प्रकारे पहा विशेषणाचा संख्यावाचक विशेषण। ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्याला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ दुप्पट, तिप्पट, चारपट, पहिला, दुसरा, तिसरा, सर्व काही, पुष्कळ इत्यादी। वाक्य पहा। यशने कधी पहिला क्रमांक सोडला नाही। दुसरं वाक्य त्याचा आहार मोजकाच असतो। तिसरं वाक्य त्याने सर्व आंबे खाऊन पस्त केले। पहा वरील वाक्यात पहिला, मोजकाच, सर्व हे संख्यावाचक विशेषणे आलेले आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी संख्या दाखवली जाते ते संख्यावाचक विशेषण असतं। तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण। सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा माझा, तू, तुम्ही, तो, आम्ही, त्या, त्यांनी इत्यादी हे सर्व सार्वनामिक विशेषणे आहेत। त्याचे वाक्य पहा सार्वनामिक विशेषणाचे। पहिलं वाक्य पहा हे पुस्तक आहे, दुसरं वाक्य माझा पेन आहे। आता ह्या वाक्यामध्ये पहा वरील वाक्यात हे आणि माझे हे सार्वनामिक विशेषण आहेत। सारांश पहा पुन्हा एकदा। विशेषण विशेषणाचे तीन प्रकार, गुणवाचक, संख्यावाचक आणि सार्वनामिक। तर गुणवाचक विशेषणाचे उदाहरण पहा उंच, भव्य, हुशार इत्यादी। संख्यावाचक विशेषणाचे उदाहरण पहा दुप्पट, काही, दहावा इत्यादी। सार्वनामिकचे उदाहरण मी, तो, ते। वाक्य पहा आता शब्द आणि वाक्य। हुशार यश हुशार मुलगा आहे, मोठे, मुंबई हे मोठे शहर आहे, भयंकर, कोरोना हा भयंकर आजार आहे, उंच, सह्याद्री हा उंच पर्वत आहे, सगळ्या आपल्याला सगळ्या मुंग्यासारख्याच दिसतात, नकली प्रवासात नेहमी नकली दागिनेच घालावेत, हसरे हसरे बाळ सर्वांनाच आवडते, प्रथम यशचा प्रथम क्रमांक आला, सारी बघता बघता सारी वस्ती गोळा झाली, प्रसन्न आज वातावरण प्रसन्न आहे। विशेषणाचे हे वाक्य दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासा। सराव प्रश्न वेळ लावून सोडविणे। पहा आता पुढे टायमर लावून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत। 10 सेकंद वेळ आपणाकडे असणार आहे। प्रश्न पहिला, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा। हिमालय हा उंच पर्वत आहे, अधोरेखित शब्द आहे उंच। पहिला पर्याय संख्यावाचक विशेषण, दुसरा पर्याय गुणवाचक विशेषण, तिसरा पर्याय सार्वनामिक विशेषण, चौथा पर्याय यापैकी नाही। पहा या प्रश्नाचे उत्तर द्यायला तुमच्याकडे 10 सेकंद आहेत।
याचे योग्य उत्तर आहे गुणवाचक विशेषण। स्पष्टीकरण पहा, वरील वाक्यात उंच हा शब्द गुणवाचक विशेषण आहे। प्रश्न दुसरा, पुढील शब्दापैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते ओळखा। शब्द पहा आता, पहिला पर्याय दुप्पट, दुसरा पर्याय हे, तिसरा पर्याय उंच, चौथा पर्याय हुशार। याचे उत्तर आहे योग्य हे। स्पष्टीकरण पहा, हे हा शब्द सार्वनामिक विशेषण आहे। प्रश्न तिसरा, पुढील शब्दापैकी संख्यावाचक विशेषण कोणते आहे। शब्द पहा आता, पहिला शब्द श्रीमंत, दुसरा शब्द काहीच, तिसरा शब्द भव्य, चौथा शब्द संध्याकाळ। याचे योग्य उत्तर आहे काहीच। स्पष्टीकरण पहा, दिलेल्या शब्दापैकी काहीच शब्द संख्यावाचक विशेषण आहे। प्रश्न चौथा, पुढील वाक्यापैकी गुणवाचक विशेषणाचे वाक्य कोणते आहे। पहिलं वाक्य पहा, याचे घर शाळेजवळच आहे। दुसरं वाक्य, हे माझे घर आहे। तिसरं वाक्य, याचा प्रथम क्रमांक आला। चौथं वाक्य, यश हुशार मुलगा आहे। का तुम्हाला 10 सेकंद वेळ सुरू झाली तुमची। याचे योग्य उत्तर आहे यश हुशार मुलगा आहे। यश हुशार मुलगा आहे हे वाक्य गुणवाचक विशेषणाचे आहे, हे स्पष्टीकरण आहे। प्रश्न पाचवा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। वाक्य पहा, मोठ्या देवीच्या जत्रेला पुष्कळ लोक आले होते। अधोरेखित शब्द आहे पुष्कळ। पहिला पर्याय विशेषण, दुसरा पर्याय सर्वनाम, तिसरा पर्याय नाम, चौथा पर्याय क्रियापद। पहा, याचे योग्य उत्तर आहे विशेषण। स्पष्टीकरण पहा, पुष्कळ हा शब्द विशेषण आहे, म्हणजे जो अधोरेखित केलेला आहे तो विशेषण शब्द आहे। प्रश्न सहावा, घर या शब्दासाठी योग्य विशेषण खालील पर्यायातून शोधा। पहिला पर्याय मंद, दुसरा पर्याय मूळ, तिसरा पर्याय मऊ, चौथा पर्याय मोठे। पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोठे। स्पष्टीकरण पहा, घर या शब्दाचे योग्य शब्दासाठी योग्य विशेषण मोठे। पहा, आपण म्हणतो मोठे घर। प्रश्न सातवा, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आंबे हळद पिवळ्या रंगाची असते। अधोरेखित शब्द आहे पहा पिवळ्या। पहिला पर्याय विशेषण, दुसरा पर्याय नाम, तिसरा पर्याय सर्वनाम, चौथा पर्याय क्रियापद।
याचे योग्य उत्तर आहे विशेषण. पिवळ्या हा शब्द विशेषण आहे. पहा स्पष्टीकरण पहा, अधोरेखित शब्द पिवळ्या आहे त्याची जात विशेषण आहे. प्रश्न आठवा, अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. गाडगे बाबांच्या कीर्तनाला 10,000 लोक जमू लागले. अधोरेखित शब्द पहा 10,000. पहिला पर्याय गुणवाचक विशेषण, दुसरा पर्याय यापैकी नाही, तिसरा पर्याय संख्यावाचक विशेषण, चौथा पर्याय सार्वनामिक विशेषण. याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तिसरा, संख्यावाचक विशेषण. स्पष्टीकरण पहा, 10,000 हा शब्द संख्यावाचक विशेषण आहे, म्हणून पर्याय तिसरा हे उत्तर आहे. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतर मित्रांना शेअर करा.